माझा प्रश्न असा आहे की रिलेशनशिपमधल्या गुंतागुंती त्यामध्ये काही वेळानंतर एवढी गुंतागुंत का निर्माण होते? मग ते गर्लफ्रेंड्समधलं असू दे, बॉयफ्रेंड्समधलं असू दे, खास करून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधली आणि नवरा बायकोमधली रिलेशनशिप. नमस्कारम मॉनी. तर तुला आता रिलेशनशिपमधला कडवटपणा जाणवू लागला आहे. नक्कीच सगळ्यांनीच रिलेशनशिपमधला गोडवासुद्धा अनुभवला आहे, पण पुष्कळ कडवटपणाही आहे. दुर्दैवाने आज आपण पश्चिमेचं पुन्हा एकदा अनुकरण करतो आहे की जर तुम्ही रिलेशनशिप हा शब्द वापरला तर लोक साधारणपणे शारीरिक नात्यांबद्दल विचार करतात की कुठल्या तरी प्रकारे हे स्त्री पुरुषामधलं नातं असलं पाहिजे किंवा अजून काही, पण मुळात शारीरिक नाती नाही. नाती अनेक वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. जर नाती शारीरिक असली तर साधारणपणे एकमेकांच्या शरीराबद्दलची उत्सुकता काही वेळानंतर संपून जाईल. जे तुम्हाला सर्वस्व वाटत होतं ते काही काळानंतर सर्वस्व वाटणार नाही. त्याच्या पलीकडे जाणं स्वाभाविक आहे. मग जेव्हा ते मुख्य आकर्षण जे लोकांना एकत्र आणतं ते हळूहळू विरत असतं, मग नकळतपणे ते एकमेकांवर चिडचिड करू लागतं. कारण मुळात असं नातं, बिकॉज एसेन्शियली सच अ रिलेशनशिप इज टुवर्ड्स एक्स्ट्रॅक्टिंग स्वीटनेस फ्रॉम अनदर पर्सन, दुसऱ्या व्यक्तीकडून आनंद मिळण्याबद्दल आहे. मग जर तुम्ही इतर कुणामधून आनंद पिळून काढण्याचा प्रयत्न केला तर काही वेळानंतर तुम्ही पाहाल जेव्हा तेवढ्या प्रमाणात आनंद मिळत नाही जेवढा आधी मिळत होता, थोडा कडवटपणा निर्माण होईल. हे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा काही गोष्टी घडतील. जसं तुमचं वय वाढू लागेल, जेव्हा मी वय वाढू लागेल म्हणतो कालपासून ते आजपर्यंत तुमचं वय वाढलं आहे. मी तुझं वय झालं आहे असं म्हणत नाही आहे मौनी, मी फक्त एवढं म्हणतो आहे की कालपासून ते आजपर्यंत तुझं थोडं वय वाढलं आहे. तर आज तुम्ही असा विचार केला पाहिजे की जे नातेसंबंध आहेत तुमच्या आयुष्यात, फक्त रक्ताची नाती असं नाही, ज्या कुठल्या प्रकारची नाती असतील, जर नाती ही तुमच्या आनंदाच्या अभिव्यक्तीवर आधारित असतील, आनंद मिळवण्याबद्दल नाही, हे होण्यासाठी पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या सहज स्वभावाने आनंदी बनलं पाहिजे. जर तुम्ही याकडे लक्ष दिलं की तुमच्यातून जर आनंद ओसंडून वाहत असेल, जर असं खरोखर असेल आणि तुमचं नातं फक्त तो आनंद दुसऱ्यासोबत वाटण्याबद्दल असेल, मग तुम्हाला नात्यांमध्ये लोकांना जी नेहमीची सर्कस करावी लागते त्याबद्दल चिंता करायची गरज नाही. नाती हाताळणं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ते नातं फक्त जीवनाच्या एकाच क्षेत्रापुरतं मर्यादित नाही राहणार. एकदा का लोक एकत्र आले की त्यांना अनेक गोष्टी एकत्र कराव्या लागतात. स्वाभाविकपणे तुम्ही एकमेकांच्या पायावर पाय देऊ लागाल अनेक लहान सहान गोष्टींमध्ये, आणि ह्यामुळे अनेक मतभेद किंवा लढाया सुद्धा म्हणू शकता त्या होणारच. हे सगळं तुम्ही दररोज हाताळू शकत नाही. लोकांना वाटतं की ते हाताळू शकतात, पण नंतर तुम्ही पाहाल तुम्ही हाताळू शकत नाही. तर उत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला अशा प्रकारे घडवा की स्वाभाविकपणे एक उल्हासित आणि आनंदी जीव आहात. हे जर घडून आलं मग नाती आपोआप घडून येतील, आणि नाती ही तुमच्या गरजांवर आधारित नसतील. जेव्हा नाती गरजांवर आधारित असतात तेव्हा जर तुम्हाला ज्याची गरज आहे ते मिळालं नाही तर तुम्ही कुरकूर करू लागाल, तक्रार करू लागाल आणि दुःखी होऊन बसाल की जे तुम्हाला मिळायला हवं होतं ते मिळत नाही आहे. जर तुम्ही तुमच्यातली ही गरज संपून टाकली की तुमच्यातून आनंद सहजपणे ओसंडून वाहतोय, जर ही एक गोष्ट तुम्ही केलीत मग तुम्ही अगदी मस्त नाती जोपासू शकाल हरेक प्रकारच्या लोकांसोबत. मग ते कुणीही असू देत, ते काही तुमच्यासारखेच असण्याची गरज नाही. सगळ्या प्रकारच्या लोकांसोबत तुम्ही उत्तम नाती जोपासू शकाल. माझी इच्छा आहे की तुम्हाला आयुष्यात अत्यंत सुंदर नाती मिळो.